मैत्री 11 आहाना असा संघ, म्हणजेच अमित खिणी साहेबांचा संघ, आणि एका बाजूला पाहू शकाल MDM ग्रुप, ते म्हणजेच मंगेश आणि धीरज साहेबांचा संघ मैदानाच्या आतमध्ये. तर बघा, आपण पहिला सामना खूप सुरेख रीतीने दोन्ही संघांनी खेळला आहे. एका संघांनी 25 धावा डिफेंड केला, तर एका संघाने 76 धावा चेस केल्या. परंतु यावेळेस आपण पाहू शकाल, ज्या संघांनी धावा चेस केला होता त्यांना पहिली बॅटिंग करायची आहे, आणि ज्या संघांनी धावा डिफेंड केल्यावर त्याला नक्कीच चेस करावा लागेल. या सामन्यात एक उलट फेर पाहायला नक्कीच भेटेल. का मागील वर्ष जेव्हा पहिला 22 मेला मेगा फायनल डे होता, त्या दिवशी MDM ग्रुपनी या संघाला पराभूत केलं होतं मेगा फायनलमध्ये. परंतु इतकं रिवेंज यावेळेस पाहायला भेटेल का, ते म्हणजे मैत्री 11 या संघाकडून. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेत पहिलं अर्धशतक झळकवलं जयेश रावरे. मैदानाच्या आतमध्ये आला डावखुरा फलंदाज, इंजरी आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा सज्ज झालाय. वेदांत वझे आणि जयेश रावरे असे दोन सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तर एका बाजूला पाहू शकाल गोलंदाज सज्ज झालाय, चतुर चालाक संगणायक म्हणून ज्याची ख्याती मयूर तामोरे सज्ज होते. पाहू शकाल क्षेत्रक्षण थोडासा बदल करतात, दीप लॉंगॉनला ज्या खेळाडूला ठेवल्यावर त्याला नक्कीच आपण पाहू शकाल सर्कलच्या आतमध्ये बोलत आहे. यावेळेस आपण पाहू शकाल उस्मान अकेश कॅमेरामॅन कुठे असतील या प्लीज. म्हणूया मैदानाच्या आतमध्ये आपण सामना होते सुरुवात. आपण पाहू शकाल 85 बाजूने गोलंदाज सज्ज होईल. मयूर तामोरे स्ट्राईकवर वेदांत वजे. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. क्वालिफाय सामना मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. जो संघ विजय होईल नक्की टॉप मध्ये प्रवेश करेल, टॉप 4 मध्ये. पहिला चेंडू फुल टॉस होता, ऑफ साइडला खेळला गेला, खेळाडू आला सुरेख झेल टिपला गेला, प्रतिम झेल म्हणावा लागेल आणि फलंदाज होतो फेल. बॅक टू डगआउट संदेश वेदांत वजे मैदानाच्या बाहेर. बघा, आपण नवीन बॅटर मंगेश पागदरे. लगेच जेव्हा झेल टिपला विनीत या खेळाडूने, तर बॅटर नक्कीच पाहत होतं की त्याला असं वाटलं नव्हतं की झेल टिपला जाईल. सुरेख क्षेत्रक्षण लगावला गेला, गोलंदाज कर्णधार मयूर तांबोरीच्या माध्यमातून फुलटॉस बोलवता, लोअर फुलटॉस फक्त दिशा देण्याचं काम केलं, परंतु ॲलिव्हेशन चांगला देता आला नाही. सुरेख झेल टिपला गेला पहिल्या चेंडूवर, पहिला गडी बाद करून यशस्वी ठरलाय मयूर तांबोरे. सलामी बॅटर वेदांत बॅक टू डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंगेश दुसऱ्या क्रमांकावर बॅटिंग साठी आलेत. टॅप केला गेला, बघूया विनीत. नक्कीच विनीतने इम्प्रेस केला पाहू शकाल या स्पर्धेमध्ये. दोन दिवस अगोदर रात्रीच्या वेळामध्ये 5 षटकार ज्याचे ठोकले आणि संघाला सुपर 10 मध्ये पोहोचवलं अपोलो या संघाला अकरपडीच्या मैदानामध्ये, तो खेळाडू आजच्या दिवसात सुद्धा पहिल्या सामन्यामध्ये 2 षटकामध्ये 7 धावा खर्च करून 3 गडी बाद केले, महत्वपूर्ण भूमिका पार पाडतो आपल्या संघासाठी.
त्यावेळेस कटकरचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्मला खेळाडू आहेत, चांगला क्षेत्ररक्षण केला गेला, कुठेही धावणं या पहिल्या तीन चेंडू निर्धाव टाकल्या गेल्या. अप्रतिम गोलंदाजी, नक्कीच पहिला सामना जशाप्रकारे जिंकला आहे तर संघाला नक्कीच मागे वळून पाहण्याची गरज नसताना असं वाटतं. कारण की आपण पाहतो ना, एखाद्या संघाला तुम्ही जर कमबॅक करण्याची संधी द्याल तर तो संघ दुसऱ्या सामन्यामध्ये तिसऱ्या सामने एकजुटीने नक्कीच परफॉर्मन्स करतोय. आणि पाहू शकाल यावेळेस एमडीएम ग्रुप अप्रतिम सुरुवात करतोय या सामन्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये तीन चेंडूमध्ये एक गडी बाद केल्या गेले, मात्र एकही धाव दफलकावर नाहीये. सुरेखरित्या सुरुवात केली गेली संघनायक मयूर तांबरीच्या माध्यमातून. त्यावेळेस पाहू शकाल फुलटॉस बोल होता, ऑन साईड खेळायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू अजून एक निर्धावाला लॉन्ग स्ट्राइकला डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता मयूर तांबरे. आपण पाहतो जयेश रावर यांचं विकेट किती महत्वपूर्ण आहे, त्यावर नक्कीच लक्ष केंद्रित करतायत. पाहू शकाल समुद्राच्या लाटांचे नक्कीच खूप जवळ आलेले आहेत. भरतीय टाइम समुद्र राजा दाखवतो. यावेळेस फटका सुरेख खेळलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जात आहे. वन बाउंस सीमारेषा पार, आला खणखणीत दर्जेदार चिंचणी प्रीमियर लीग चौकार चार. पहिले चौकार बॅटर पाहू शकाल मंगेशच्या बॅटून आला. पहिले तीन चेंडू निधाव खेळले गेले, त्यानंतर एक चौकार खेचला गेला. पाच चेंडू चार धावा दाफडक एक गडीच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना संघ आपण पाहतो मैत्री इलेव्हन. त्यावेळेस प्रतिभा ऑफसाईडला खेळला गेला. पाहू शकाल शॉर्ट पॉइंटला खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतो. सर्कलच्या आतमध्ये कुठली धाव घेण्याचा जोखीम घेत नाही आहे दोन्ही बॅटर्स. पहिले षटक संपले गेले, एका षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद धावा आहेत चार. येणारे अजूनही पाच षटकांचा खेळ बाकी असेल, नक्कीच नजर असतील या सामन्यावर. कारण की मागील वर्षाचा मेगा फायनल आपण हा सामना आहे, दोन्ही संघ होते, तोच संघ मैदानाच्या आतमध्ये खेळता. आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये तिसरा सामना रंगला जातोय, क्वालिफायर सामना आहे. जो संघ विजय होईल नक्कीच या पॅनलमध्ये नक्की टॉप करेल. उद्याच्या दिवसामध्ये सकाळचा पहिला सामना हे तिलोन विरुद्ध या सामन्याच्या विजेता संघ त्यांच्यावर खेळला जाईल. तर बघूया आपण कुठला संघ जाईल आजच्या या ग्रुपमध्ये टॉप करेल याच्यावर नजर असतील. एका बाजूला जयेश रावर आहेत, एका बाजूला मयूर तांबरे, असे दोन संघनायक आहेत. एक मैत्रीभूक लढत असेल का असा प्रश्न नक्की निर्माण झालाय. नक्कीच मेगा फायनलच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. चंदन नावाच्या खेळाडूंनी जेव्हा आठ चेंडू वीस धावांची गरज सामना बनवला, परंतु दोन चेंडू बारा धावांची गरज असताना दोन षटकार ठोकले आणि संघाला चॅम्पियन म्हणून दिला. नक्कीच हान हार न मानणारा संघ आहे एमडीएम ग्रुप. विनीत यावेळेस नवीन गोलंदाज सज्ज होतोय. पंच्याच्या उजव्या बाजूने राईट ओव्हर द विकेट राऊंड द विकेट सज्ज होईल लेफ्ट हँड बॅटरसाठी. ज्यावेळेस पहिला चेंडू ऑफ साईडला खेळा गेला, खेळाडू आहे त्याचा फंबल झाला, धाव घ्यायचा प्रयत्न जयेश पुढे सहसा आला, परंतु खेळाडूला चेंडू घ्यायचा करताना नाही आहे, थोडीशी चुकी करतो. यतीश रुखी आहे, थोडासा चुकी केली गेली, परंतु एक सिंगल धाव चोरली गेली असं म्हणावं लागेल. नक्की चेंडू हातामध्ये आला तर परत गॅदर करण्यामध्ये थोडासा अयशस्वी ठरला खेळाडू आणि एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या एकने पुढे सहसा होती, धावसंख्या जाऊन पोहोचेल पाच या अंकावर. एक पूर्णांक एक चेंडू खेळ संपल्या गेले, एक गडीच्या मोबदल्यामध्ये धावा आहेत त्या पाच. आपण पाहतोय अपोलो क्रिकेट क्लब आयोजित चिंचणी प्रीमियर लीग पर्व दुसरा आजचा दुसरा दिवस. त्यावेळेस पाहू शकाल ब्लँक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूवर नजर राहून होती, पहिल्याच बॅट फिरवली, चेंडू नक्कीच येऊन कांद्यावर लगावला गेला. पंच नक्की आशुतोष व्यवहारे सर दर्शवत असताना लेग बदचा कॉल दर्शवला गेले, दफळक एकने पुढे ससवली गेली, धावसंख्या जाऊन पोहोचेल दफळकावर सहा अंकावर. एक पूर्णांक दोन चेंडूचा खेळ संपला गेले, सहा धावा दाफलकावर एक गडीच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करता संघ आपण पाहतोय. म्हणजेच मैत्री इलेव्हन संघ अमित किनी साहेबांचा संघ मैदानाच्या आतमध्ये दोन हात करत असताना नक्की जयेश रावरे यांच्यावर नजर असेल. मागील सामन्यामध्ये अर्धशतक झळकवलंय या खेळाडूने, यावेळेस फटका तर फसलाय, मुकेश चेंडू खाली येतोय आणि मुकेश करणार नाही चुकी, मोठा मासा यावेळेस गळाला लागलाय, जयेश रावरे गॉन. बॅक टू डॅकआउट पाहायला भेटला जयेश रावरे, एलिव्हेशन चांगला भेटला नाहीये, खूप उंचावर चेंडू गेला, परंतु मुकेश सर्कलच्या आतमध्ये होता. मागे जाऊन हाफ मध्ये खूप सुरेख झेल टिपलाय, नजरा टिपल्या होत्या चेंडूवर आणि नजर
ठेवणं हे किती गरजेचं आहे त्याने दर्शवलंय. आणि जयेश रावळेला माघार द्यावा लागेल. गडी क्रमांक दुसरा बाद झालाय, धावायचं 6 धाव फटकावर. चला विनंतीशील बॅटर आपण 30 सेकंदाच्या आत मैदानाच्या आतमध्ये यायचं. दक्षता घ्या, बॅटर आउट झालेला कुठल्या क्रमांक कुठला बॅटर येणार आहे ते आपण सज्ज ठेवायचं आणि लगेच पाठवायचं. जास्त वेळ घ्यायचा नाही, प्रत्येकाला टाइम लिमिट आहे. फिल्डिंग करणाऱ्या संघातसुद्धा टाइम लिमिट आहे, तर बॅटिंग करणाऱ्या संघातसुद्धा टाइम लिमिट असणार आहे, हे आपण दक्षता घ्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल, रोहन आलेले आहेत बॅटिंगसाठी. चौथ्या क्रमांकावर धावा आहेत धावफलकर, मात्र 6 धावा. पहिला गडी बाजाला 0 अंकावर, दुसरा गडी बाजाला 6 अंकावर. एक चौकार नक्कीच आला. बॅटर आपण पाहू शकाल मंगेशच्या बॅट मधून 6 चेंडू 4 वर तो बॅटिंग करतोय. यावेळेस पाहू शकाल थोडासा चेंडूर वाईट पाहिला, कॅड वाईट डीप मध्ये आपण पाहू शकाल. मृणाल मॉन्टी चेंडूला फील्ड करतायत, चेंडूला फील्ड केलं गेलं आणि एकेरी धावाने समाधान म्हणलं की चेंडू खूप काळ वाहवेमध्ये होता, त्याला असं वाटलं झेल टिपला गेला. परंतु शेवटच्या क्षणामध्ये पाहिलं की जेल होणार नाहीये, थोडासा थांबला स्थिरावला गेला आणि 1 बाऊन चेंडूला फील्ड केला. देखील प्रेझेंस ऑफ माइंड दाखवलं, नजर झेल टिपण्याच्या नादामध्ये कुठं कुठे धावा जास्त खर्च केले असता, परंतु चांगला क्षेत्ररक्षण केलं गेलं. यावेळेस पाहू शकाल ऑन साईडला खेळला गेला, खेळाडू आले तसा फंबल झाला, परंतु 2 धावा परिपूर्ण केल्या जाते. तो असा नक्कीच खराब क्षेत्र झाला होता, परंतु 1 धावा 2 धावामध्ये कन्वर्ट केला गेला दोन्ही बॅटर्सनी. धाफलक दोन्ही पुढे ससावली गेली, धावसंख्या धाफलकावर 9 धावा. चेंडूची गोष्ट केली तर चेंडूचा खेळ संपला गेला, त्यापर्यंत 5 शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. पॉवर प्लेचा दुसरा षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर पाहू शकाल. लगावले डीप मिडविकेटला खेळाडू आहे, डीप बीट ऑफ लाईक खेळला सजावला, डीप एक्स्ट्रा कव्हर लाईक खेळाडू आहे. ऑफ साईडला फटका तर सुरेख खेळलाय, मृणाल आहेत चेंडूवर येतील, चेंडूला फील करतील, चांगला क्षेत्रक्षण म्हणावा लागेल. मॉन्टीच्या माध्यमातून 1 धाव नक्कीच घेतली गेली, दोन्ही बॅटरच्या माध्यमातून डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 10 अंकावर. षटक क्रमांक 2 संपले गेले, 5 च्या सरासरीने धावा जमा केल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये पाहू शकाल 5 धावा होत्या, 4 धावा होत्या, 1 गडी बाद केलं होतं. या षटकामध्ये 6 धावा आल्या, 1 गडी बाद केलं गेलं. 2 षटकांच्या समाप्ती 10 धावा येणाऱ्या, दोन्ही 4 षटकांचा खेळ बाकी असेल. आपण घेऊया छोटी विश्रांती, वळूया डीजे मास्टर कडे, तदनंतर येऊया मैदानाच्या आतमध्ये. दोन षटकांचा खेळ संपला गेला, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफटकावर आहेत. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी असेल. मयूर तामोरे वैयक्तिक दुसरा संघाकडून तिसरा षटक. रोहन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. चिराग किनी मैदानाच्या आतमध्ये, पनामा कॅप परिधान करून मैदानाच्या आतमध्ये आले. 5व्या क्रमांकावर चिराग. त्यावेळेस पाहू शकाल चेंडू लेफ्ट केलं होतं, परंतु वेगवान चेंडू होता, थोडा सॉफ्टच्या बाहेर टाकला गेला. विकेट किपर पाहू शकाल यष्टनच्या मागे चिन्मय आहेत. सुरेश चेंडूला गॅदर करतायत, डॉट बॉल. शेवटचं अजूनही या षटकामध्ये 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. तिसरा षटक मार्ग धावांची गोष्ट की धावा त्या 15. अप्रतिम गोलंदाजी करतोय मिस्टर मयूर.
यावेळेस फटका सुरेख सजावलाय, चेंडूला पाठवून दिलाय डीप कप कॉर्नरच्या वरतून. 6 धावांसाठी फलंदाज पाहू शकाल चिराग गिरीच्या बॅट मधून. धावसंख्याची गोष्ट केली 7 सरासरी धावा जमा केल्या 3 षटकामध्ये 21 धावा 21 तीन गडीच्या मोबदल्यामध्ये. अजून पाहू शकाल येणारे 3 षटकांचा खेळ बाकी असेल. तर बघा आपण चिराग किनेसाठी प्राईज आलेला आहे. जर राज तामोर यांच्या माध्यमातून हा कॅश प्राईज असणार आहे. जर आपण या इनिंग्स मध्ये 40 धावांची खेळी जर साकारेल तर नक्कीच 5,000 कॅश प्राईज दिला जाईल तुम्हाला. आमच्याकडे ऑनलाईन पेमेंट आलेलं आहे, ते म्हणजे दिनेश दवणे यांच्या अकाउंटमध्ये. राज तामोर यांच्याकडून कॅश प्राईज आलाय. तर बघूया आपण 3 षटकांचा खेळ संपला गेले 21 धावा धावफटकावर 3 गडीच्या मोबदल्यामध्ये. परंतु इकडून येणारे 18 चेंडू खूपच महत्वपूर्ण आहेत. 18 चेंडू खूपच महत्वपूर्ण असतील यावेळेस या सामन्यामध्ये. अंकुश वजी खूप मेहनत घेत आहेत. आपण पाहू शकाल अपोलो क्रिकेट क्लबचे प्रत्येक सदस्य या स्पर्धेला पार पाडण्यासाठी नक्कीच खूप चांगली मेहनत करतात. मास्टर नावाने जास्त प्रसिद्धी भेटली अंकुश दादाला आपण पाहू शकाल आणि अप्रतिम काम त्यांच्या माध्यमातून केलं. तर मास्टर खेळाडू सुद्धा आहेत, डावखुरा घातक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे. आपण पाहू शकाल अपोलो चिंचणे जेव्हा जेव्हा एक गाव एक फॉर्ममध्ये खेळते तर एक महत्वपूर्ण भूमिका पार पाडतोय अंकुश वजे. यावेळेस पाहू शकाल लॉंग लेगला चेंडू ट्रॅव्हल केला गेला, डीपला खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतो तो फंबल झालाय. परत एकदा परिपूर्ण केले, दुसऱ्याचा प्रयत्न करणार नाही कारण की मयूरच्या हातामध्ये फेकी आली आहे. आणि जशा प्रकारे पहिल्या सामन्यामध्ये मयूरने जे डायरेक्ट हिट्स केले, चांगले क्षेत्रक्षण केले, त्याच्या अनुषंगाने कुठलाही बॅटर जोखीम घेणार नाही आहे. एकेरी धावाने धावफटक पुढे सरसावली गेली, धावसंख्या 2 पोहोचेल 22. 22 धावा धावफटकावर 3.1 चेंडूचं खेळ संपल्या गेलाय. चिराग किणे आपण पाहू शकाल 2 चेंडू आणि 6 बॅटिंग करतोय. यावेळेस पाहू शकाल रिव्हर्स खेळण्याचा प्रॉब्लेम बनवला होता. परंतु शेवटच्या क्षणामध्ये चेंडूला लेफ्ट केलं, स्थान बदलला चिराग किणने. राईट हँड बॅटर होता, लेफ्ट हँड बॅटरची भूमिका पार पाडायची प्रयत्न केला. परंतु चेंडू आला डॉट. नक्कीच पाहू शकाल स्थान बदलला होता बॅटरने आणि हा चेंडू निर्धाव होईल. फुलटॉस बोलत होता, जर ऑन साईडला तुझा खेळला असता कुठे ना कुठे मोठा फटका आला असता. परंतु पहिल्याच मनामध्ये आणलं होतं रिव्हर्स खेळण्याचा. परंतु गोलंदाज पाहू शकाल कौतुक करावं लागेल विनीत या गोळी. नक्कीच आपण पाहू शकाल रीड करतोय बॅटरीच्या पायाला, तद्नंतर चेंडू ट्रॅव्हल करतोय. शॉर्ट बॉल होता, फटक्याचा फसलाय. परंतु पाहू शकाल खेळाडू थोडस दूरवर आहेत, चेंडूवर आले, चेंडूला फील्ड करतील. एक केरी धाव नक्कीच परिपूर्ण केले, धावफळ एक नंबर सहसावती. धावसंख्या 23 धावा धावफळकावर आहेत. अजूनही पाहू शकाल या षटकामध्ये येणारी 3 चेंडूचा खेळ बाकी असे. चौथा षटक मार्ग, थोडासा दडपण, थोडासा दबाव आहे बॅटिंग करणाऱ्या संघावर. पाहू शकाल मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, बॅटरने चेंडू चांगला संपर्क झाला आणि बॅटच्या आजीकडे नक्कीच लगावली. शॉर्ट मिडला चेंडू आला, खेळाडू आले, चेंडूला फील्ड करते, चेंडूला फील्ड केला गेला. परंतु एक धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. नक्कीच मागील सामन्याचा अर्धशतक वीर फलंदाज संगणक लवकर बाद झाला, त्या अनुषंगाने थोडा दबाव आलाय बॅटिंग करणारा संघ मैत्री इलेव्हन संघावर. त्यावेळेस पाहू शकाल हलका बॅटने खेळला गेला. पाहू शकाल एकदम नक्कीच येईल धावफळक एक ने पुढे सहसावते. धावसंख्या 2 पोहोचेल धावफळकावर, लगावले गेले ते म्हणजे 25. अजून एक चेंडूचा खेळ बाकी असेल. फुलटॉस बॉल फटका, आता खूप सुरेख सजावला, डीप मध्ये खेळाडू आलाय. आणि यावेळेस पाहू शकाल करंटच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाज यावेळेस बॅक थोडक आउट. मिस्टर मंगेश मैदानाच्या बाहेर. पाहू शकाल गडी क्रमांक 4 बाद झाले, 4 षटकांचा खेळ संपला गेले. धावांची गोष्ट की धावा धापकळ लगावले गेले ते म्हणजे 25. DRS घेतले गेले विमर चेंडू चेक करण्यासाठी. आपण
तर पाहू शकाल बिमर चोंडी दिला नो बॉल 15 धावत असताना आणि पाहू शकाल बॅटर सेफ असणार आहे कारण सुरेश जल टिपला होता, परंतु वदरेशा चेंडू पाहायला भेटला आपल्याला. 95 बॉल दर्शवत आहेत, थोडंफारची भूमिका खूप सुरेख पार पाडली गेली विरल नायर सर, परंतु कॅमेरामनचं कौतुक करावं लागेल, दोन्ही कॅमेरामन खूप सुरेख आहेत. आकेश एका बाजूला, एका बाजूला पाहू शकाल सर्वेश दिवेकर आणि पंच नक्की दर्शवत आहेत फ्रीडचा चेंडू असणार आहे. धावा धाफलकावर जाऊन पोहोचतील, धाफलकावर लगावले गेले ते म्हणजे 27 फ्रीडचा बॉल, स्ट्राईक बॉल चिराग किनी, गोलंदाज विनीत, अजूनही एक चेंडू बाकी असलेल्या षटकामधला. फ्रीडचा बॉल पाहू शकाल ऑन साईडला खेळला गेला, सिंगल धाव नक्की चालली आहे, एकेरी धावाने धाव समाधान मानावं लागेल. धावसंख्या एक पुढे सरसावते, धावसंख्या 28, चार षटकांचा खेळ संपला गेला, 7 सरासरीने 28 धावा धाफकावर लगावल्या गेल्या. नक्कीच यानंतर आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत, एका बाजूला मिमान इंडियन्स तर एका बाजूला संघ पाहायला भेटेल डीएसके सुपर किंग, बोथ ऑफ कॅप्टन्स. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी सज्ज राहायचंय. ओव्हर टू डीजे मास्टर. चार षटकांचा खेळ संपला गेला, चार षटकांची समाप्तीनंतर 7 सरासरी 28 धावा धाफका लगावल्या गेल्या. अजूनही पाहू शकाल येणारे 12 चेंडू चा खेळ बाकी असेल, 12 चेंडू मध्ये कशाप्रकारे धावा बनवतील दोन्ही बॅटर्स मैदानी चात मध्ये. एका बाजूला पाहू शकाल मंगेश आहे तर एका बाजूला चिराग किणी, चिराग नावाच्या अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल. सूर्याची या तपतप्त्या रोशनीमध्ये आपल्या नावाचा नक्कीच दर्जा दाखवावा लागेल. स्लोवर चेंडू होता, खूप लवकर खेळण्याचा प्रयत्न. पाहू शकाल पॉपिंगच्या आतमधून खूप लांबून हा चेंडू खेळला गेला, एक सिंगल धाव नक्की चालली आहे. धावपळ एक नंबर सरसावते, धावसंख्या 29, शॉर्ट चेंडू होता. पाहू शकाल पहिलेच मन बनवलं होतं चिराग किणीने की ऑन साईडला खेळायचा, परंतु थोडीशी घाई केली असं म्हणावं लागेल. खूप लवकर ते चेंडूला खेळले आणि एक धावती आली, थोडस वाट पाहून जर चेंडू खेळला तर कुठे कुठे सर्व बॅटनी वीप फॅक्टरमध्ये खेळणं गरजेचं होतं, परंतु पाहू शकाल वाळ्याच्या अनुषंगाने खेळण्याचा प्रयत्न करतात बॅटर. धावसंख्या एक निपुण सरसावते, धावसंख्या 29, 29, 29, चार गडीच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना संघ आपण पाहतोय मैत्री अहाना 11 असं संघ मैदानाच्या आतमध्ये. परत त्या क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता, चेंडूवर नजर नाहीयेत, तर पण सांगतो चेंडूवर नजर ठेवणं खूप गरजेचं आहे. पण नक्की दर्शवत आहेत मगेश तांबोरे सर बाईच्या रुबूमध्ये धाव आली आहे, धावफळक एक नंबर ससवली गेली, धावसंख्या 2 धावफळकावर 30 धावा. सुरेख काम करतात आमच्याबरोबर, मॅन्युअल स्कोर बसले गेले ते म्हणजे कौस्तुब तांबोरे आहेत, अप्रतिम काम करतात उस्मान आहेत आमच्या बरोबरीने डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून ऑनलाईन ऑपरेटर. यावेळी सरळ बॅटने वी फॅक्टरमध्ये खेळला, डिप्लॉंग आपला खेळाडू विनीत करणार नाही चुकी आणि चिराग किणी यावेळी मैदानीच्या बाहेर, घडी क्रमांक 5 बॅक टू डगआउट. चौथा विकेट बाद झाला, मागील षटकामध्ये जो झेल टिपला होता तो नक्की स्नो बॉल होता आणि हा चौथा विकेट बाद झाला. चिराग किणी चर्मामध्ये नवीन बॅटर 6 क्रमांकावर बॅटिंगसाठी येतोय तो म्हणजे मैदानाच्या आतमध्ये.
लगेच अमित किनी सर पाहू शकाल, संघ मालक आहेत. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जबाबदारी खांद्यावर घेऊन बॅटिंग करावी लागेल, कारण की इकडून अजूनही या इनिंगमध्ये येणारे चेंडू असतील तब्बल 9 चेंडू. सांघिक धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या लगावली की धावफलकावर 30, 9 चेंडूमध्ये जर 15 ते 16 धावायला, 50 गरम धावसंख्येकडे नक्की चांगला बॅटल पाहायला भेटेल. कारण की मागील पहिला सामना जेव्हा खेळला नक्की फक्त 44 धावा नव्हलं होत्या, ते म्हणजे MDM ग्रुप या संघाने दबाव असणार आहे. बॅटिंग ऑर्डर थोडंसं विफल ठरली होती MDM या संघाची, ते अनुषंगाने जयेश रावडे टीमला 50 पर्यंत पोचावा लागेल. 30 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. अमित केनी आल्या, मोठा फटका खेळला परंतु विनीतच्या हातामध्ये चेंडू देऊन बॅक टू डगआउट आल्या, पावलाने बॅक टू डगआउट पाठवला गेला. आणि सुरेख गोलंदाजी पाहू शकाल मिस्टर यतीश रुखे यांच्या माध्यमातून. गडी क्रमांक बाद झालाय 5वा. या सामन्यामध्ये 4 झेल टिपतोय आणि गोलंदाजी करताना पाहू शकाल त्याने षटर टाकले 2 आणि 2 गडी 1 गडी सुद्धा बाद केला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल बॅटिंग साठी आलेत प्रशांत दवणे आणि हॅट्रिकवर आहे गोलंदाज. पाहू शकाल 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद केल्या, 2 झेल टिपलेत विनीतनी. पाहू शकाल हॅट्रिक परिपूर्ण केली जाईल का, एक गोलंदाज नक्कीच पाहायला भेट, फलंदाज नक्कीच पाहायला भेटेल ज्यांनी अर्धशत झळकवलंय, परंतु एकही गोलंदाज आता आपण पाहायला भेटला नाही हॅट्रिक विकेट घेईल. बघू आपण पहिली हॅट्रिक परिपूर्ण केली जाईल का. यावेळेस चेंडूला लेफ्ट केल्या गेल्या, पंचाने दोन्ही समांतर केले, धावायतील अवांतर, धावफळक एक नंबर सरसावत, 31 धावा धावफळकावर. यावेळी सरळ बॅटनी फटका, सुरेख खेळलाय डीप मध्ये विनीत, परंतु त्यांच्या डोक्यावर चेंडू निघून जातोय. पाहू शकेल पंच दर्शवतील षटकार. विनीतने प्रयत्न सुरेख केले होते परंतु पाहू शकेल शॉर्ट मध्ये चांगला दम होता आणि चेंडू निघून गेलाय डाऊन द ग्राउंड 6 धावांसाठी. गोष्ट की धावा धावफळकावर लगावल्या गेल्या, ती म्हणजे 37 पाचवा षटक मार्ग असता आहे. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल, फलंदाज स्ट्राईकवर प्रशांत. त्यावेळेस पाहू शकाल लोअर फुलटॉस बॉल होता, ऑफ साईड खेळायचा प्रयत्न, परंतु बॅटची बाहेरची येत नक्कीच लगावली गेली. एक सिंगल धाव परिपूर्ण केली जाईल, धावफळक एक नंबर सहसावते, धावसंख्या 2 पोहोचल 38. या षटकामध्ये आपण पाहू शकाल 10 धावा खर्च केल्या गेल्या, 2 गडी बाद करणे यशस्वी ठरलाय. तो म्हणजेच गोलंदाज पाहायला भेटला आपल्याला यतीश रुखे. शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी असे मी विनंती करतो दोन्ही कॅप्टनला टॉससाठी. आपण सज्ज राहायचं राजकुमार तांबोरे सर, ते म्हणजे विमान इंडियन संघाचे संघटक, आणि एका बाजूला जिग्नेश संघ असेल DSK सुपर किंग. बोथ ऑफ कॅप्टन्स इनिंग ब्रेक मध्ये टॉससाठी यायचं. नक्कीच मागील सामन्यामध्ये समोरच्या संघाकडून विजय चोरून घेतली होती असा फलंदाज गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, तो म्हणजे चिन्मय तांबोरे. नाव चिन्मय आहे परंतु काम खूप मोठं केलंय या खेळाडूने. भविष्यकाळ चिन्मय गलमाकवा सज्ज झालाय. स्ट्राईकवर प्रशांत, ज्याच्या नावामध्ये शांतता आहे परंतु त्याची बॅट प्रत्येक वेळा अशांत असते. त्याच्या बॅटने षटकारलाय, आता त्याने चेंडू फेस केले, 2-2 चेंडू 7 वर तो बॅटिंग करते. सांघिक धावसंख्या 38 38 धावा. शेवटचा अंतिम षटक, 6 चेंडू निर्णायक असतील या इनिंग्स मध्ये. हे 6 चेंडू नक्की दर्शवतील नेक्स्ट इनिंग मध्ये किती धावा चेस करावे लागतील MDM ग्रुप या संघाला.
अभेश फटकाचा सुरेख खेळला, डीप लॉन्ग लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला, डीप मध्ये खेळाडू आहे, भावेश चेंडूला फील्ड करतो, फेकी सुरेख केली गेली, मयूर चेंडूला गॅदर करतो, थोडस चुकी करतो, नॉन स्ट्राइक इन वर फेकी केली गेली, विकेट सेक्रिफाइस करावा लागेल, बॅटर आपण पाहू शकाल मंगेशला जावा लागेल मैदानाच्या बाहेर, गडी क्रमांक बाद झाला, यावेळेस पाहू शकाल सहावा गडी बाद झालाय, धावा येत्या 39. कुशल तांबोरे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल, नॉन स्ट्राइक एंडवर नक्कीच पहिला चेंडू होता, पहिल्या चेंडूवर एक सिंगल एक धावची जेवढे गडी बाद केलाय, अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी असे 39 धावा दाफडकावर आहेत, त्यावेळेस उभ्या खेळण्याचा प्रयत्न होता, थोडाही स्ट्रॉन बद्दी केला होता, पॉपिक्रीच्या आतमध्ये दोन्ही पाय होते, परंतु पाहू शकाल पंचांनी 22 कॉल दर्शवलाय, दाफडक एक नंबर सहसा होते, धावसंख्या दोन पोहोचेल 40 40, नक्कीच खूप सुरेख नैसर्गिक वातावरण आहे, चिंचणी गावदेव माताचं मंदिरचा मैदान आपण पाहू शकलो, अप्रतिम मैदान आखलं गेलंय, स्लोवर चेंडू होता, ऑफसाइड ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न होता, ऑफसाइडच्या स्टंपच्या बाहेर चेंडूला फिरवलं गेलं, कट केलं गेलं आणि पाहू शकाल एक सिंगल धावली, बॅट झलकीस नक्कीच एज लगावली होती, विकेट कीपर चेंडू गॅदर करू शकले नाही, नक्की चेंडू जर गॅदर केला तर कुठे कुठे फर्दर बाद झाले असते, परंतु मयूरने चुकी केली, एक सिंगल धावली आहे, ही सिंगल धाव किती महागडी ठरू शकते, कारण प्रशांतच्या बॅटवर षटकार आलाय, जेव्हा जेव्हा असं चुक्या होत्या तर कुठे कुठे ना कुठे दबाव संघावर असते, ऑफ साईडला फटका सुरेख खेळलाय, डीप मध्ये मुकेश आहे, परंतु चेंडू यावेळी टायवर्ट झालाय आणि चेंडू निघून गेला असा सीमारीच्या बाहेर, प्रयत्न चांगला केलं होतं परंतु पाहू शकाल प्रयत्नाला साथ भेटली नाही, मी सांगितलो ना की जी झेल सोडलाय आणि प्रशांत स्ट्राईकवर आणलं गेलं तिकडून 4 धावा तुम्हाला नक्कीच भोगाव्या लागल्या, धावसंख्या 4 ने पुढे ससावले गेले, धावसंख्या 2 पोहोचेल दापलकावर 45, मुकेश होते, मुकेश आपण ठीक आहात, नक्की पाहू शकाल तिकडे बाउंड्री लाईन आहे तिकडे, त्याच्यावरून ते निघून गेले होते, आव्याकाच्या बाहेर नक्कीच प्रयत्न चांगला केला होता, परंतु प्रयत्न खूप सुरेख केला होता, एक अप्रतिम ऍथलीट खेळाडू आहे मुकेश, धावसंख्या 45, अजूनही येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, हे 2 चेंडू खूप महत्वपूर्ण असतील दोन्ही संघांसाठी, पाहू शकाल आपण एक्स्ट्रा मोर चेंडू ठेवला होता आणि पाहू शकाल मिस झाला, पंचांनी दोन्ही समांतर केले, धावा येथील 2 आलेत व्हाईट आणि एक, अशा प्रकारे धावसंख्या 2 ने पुढे सजावते 47 धावा 47, नक्कीच एक चांगल्या स्कोरकडे म्हणावा लागेल पोहोचलाय ते, म्हणजे मैत्री आहाना 11, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये, फ्लेक केला गेला, सुरेख फटका सजवला गेला, मनगडच्या सहाने चेंडू ट्रॅव्हल केला गेला, डीप मध्ये भावेश आहे, चेंडू फील्ड करतील, परंतु एकेरी धावाने समाधान म्हणावं लागेल, धावसंख्या 1 ने पुढे सजावली गेली, धावसंख्या 2 पोहोचेल 48 48 धावा, अजूनही शेवटचा अंतिम चेंडू या इनिंग्स मधला, या षटकामध्ये पाहू शकाल तब्बल व्हाईट लेग बाय चौकारच्या मदतीने धावा खर्च केला, आता पाहू शकाल आपण 10 धावा आल्यात, शेवटचा अंतिम चेडू पाहू शकाल छिन्मय, त्यावेळी स्लोवर चेडू रीड केला, चेडूला पाठवून दिलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खूप सुरेख अप्रतिम षटकार, प्रशांतच्या बॅट मधून आलाय 6, इनिंग संपली गेले, 54 धावा धावपकड लगावला गेला, 55 धावांचा पाठलाग करायचा आहे MDM ग्रुप या संघाला नेक्स्ट इनिंग मध्ये, लगेच मी विनंती केली टॉस आणि दोन्ही कॅप्टन्स यायचं लगेच, विमान इंडियन्स संघाच्या संघटनायकाने एका बाजूला असणार DSK सुपर किंग, दोन्ही कॅप्टन टॉस साठी प्लीज, आणि यानंतर पाहू शकतो आपण 55 पाठलाग करायचा आहे ते ऐकण्यासाठी आपण मायक्रोफोन आमंत्रित करतोय, वसई यांनी कौतिक सुरेख आवाज यांनी सुप्रीमो चषक गाजवलाय, पालघर भूषण अवॉर्ड ज्यांना दिला गेला भंडारी प्रीमियर लीग मध्ये, प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज की आपण पुढील इनिंग्स मध्ये,
राजकुमार तांबरे सर प्लीज टॉस साठी यायचा, इनिंग ब्रेक झालेली आहे. डीएसके सुपर किंग चला, डीएसके सुपर किंग टॉस साठी लगेच या. आलेला डीएसके सुपर किंग संघ संघाने चला विनंती आहे. मिवान इंडियन्स कॅप्टन प्लीज या. राजकुमार सर चला टॉस साठी या प्लीज, आणि जिग्नेश या लगेच. अमित सर आपल्या शोभा आपण टॉस करूया. अमित दादा या. अमित सर, अमित दादा आपण या आपल्या शोभा आपण टॉस करणं. चांगली मेहनत करतात अमित. आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये जास्त मेहनत केली आहे. लाईट गेली असताना जनरेटर नक्कीच प्रोव्हाइड केलं गेलं, आणि एक सुरेख पर्सनॅलिटी आहे. अमित सरांच्या शोभा आपण टॉस करणार आहोत. राजकुमार सर फर्स्ट आपण टॉस करून घ्या. राजकुमार सरांचा कॉल असणार आहे. मिवान इंडियन संघ संघनायक कॉल करतील. आकाश आणि एका बाजूला CPL असा कॉल केला जाईल. आकाशचा कॉल केला गेला. ओके, आपण CPL चिंचणी प्रीमियर लीग आले. खूप खूप धन्यवाद अमित. जिग्नेश पण जास्त वेळ घेणार नाही आहे, शॉर्टमध्ये विचारूया काय निर्णय असणार आहे. मी टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या सामन्यामध्ये काय चेंजेस करणार आहेत, कारण की महत्त्वपूर्ण सामना डू अडायचा सामना आहे. काय चेंजेस? हो, एक चेंजेस आहे आमच्या ह्याच्यामध्ये. भावेश बाबरेकर इन असेल आणि मजर शेख 12th मॅन. नक्की राजकुमार दादा आपल्याकडे होतोय. जास्त नाही, एकच प्रश्न, या सामन्यामध्ये काही चेंजेस असणार काय प्लेइंग 11 मध्ये? नक्कीच चेंजेस आहेत, दोन चेंजेस आहेत. ओके, बेस्ट ऑफ लक. जास्त वेळ घेणार नाही, की महत्त्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये. आपण बोलूया कॉमेंट्री बॉक्स जिकडे असतील आदरणीय सन्मान्य प्रमोद शेडगे सरांचा आवाज ऐकूया. चिंचणी प्रीमियर लीग पर्व दुसऱ्यामध्ये ओव्हर टू प्रमोद सर. थँक्यू व्हेरी मच युसुफजी सय्यद यांचा आवाज आपण ऐकतात या स्पर्धेला. विजयासाठी 55 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय.
षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील पहिल्याच बॉलच्या समाप्तीनंतर एक वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. जयेश रावरे स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मयूर तामोरीच्या माध्यमातून एका साईडला चिन्मयी सारखा खेळाडू आहे. 55 धावा कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दबाव, दडपण. जर प्रतिस्पर्धी संघाने दबाव जर आणला तर कदाचित या धावा 75 एवढ्या समान वाटू लागतील, परंतु त्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागतील. ऑन साईडला मयूर तामोरे या वेळेला दर्शवत असताना या अगोदरचा बॉल डॉट झाला तर काय झालं, इथे रडायचं नाही तर लढायचं आहे. मोडेन पण वाकणार नाही. मयूर तामोरे पॅटर्न शॉट, षटकार. लॉक केला होता त्या रडार मध्ये चेंडू आला आणि सरळ चेंडूला पाठवला डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग च्या क्षेत्रामध्ये. जबरदस्त अप्रतिम मॅग्निफिसेंट टायमिंग. ऑन साइडला पुन्हा एकदा गुडघ्यावर बॅलन्स करत खेळण्याचा मनसुबा बाळगला. तिथे फंबल झाले. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चिन्मय डेंजर एंडकडे. जयेश रावरेने एका हातामध्ये चेंडू जरूर कॅरी केला, परंतु दोन धावा काही रोखू शकणार नाहीये. चांगलं कम्युनिकेशन आणि कोऑर्डिनेशन हे दोन बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळतं. चिन्मय आणि मयूरच्या संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. एम डी ग्रुप या संघाची 9 धावसंख्येवर. पहिल्या बॉलवर एक धाव, दुसऱ्या बॉलवर डॉट, तिसऱ्या बॉलवर स्लॉक केला आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अप्रतिम षटकार पाहायला मिळाला. तिसऱ्या बॉलवर आपण पाहिलं तर जो तिसरा षटकार, तिसऱ्या बॉलवर षटकार आला आणि चौथ्या बॉलवर दोन धावा. उलटॉस बॉल ऑन साईडला खेळला गेला. इनफील्डच्या वरून 30 सर्कल क्रॉस करत असताना चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल चौकार. चिंचणी प्रीमियर लीग. मयूर तामोरीच्या बॅटमधून 4. बॅटिंग आतापर्यंत खेपट्टी जणू काही प्रेमात पडलेली आहे मयूर तामोरीच्या. एक्झॅक्टली मात्र मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करताना पाहायला मिळतोय. धावांची भूक न मिटणारा खेळाडू आहे. अप्रतिम इनसाइड आउटचा फटका, क्लास. काय क्वालिटी दर्जाचा हा चौकार पाहायला मिळतो. राजकुमार तामोरे आरके यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून जाईल. CPL चौकार. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. 17 धावा. MD ग्रुप पॉवरफुल बॅटिंग. पहिल्या पॉवर प्ले मध्ये P1 मध्ये पॉवरफुल बॅटिंग झाली. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. 17 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. चिंचणी प्रीमियर लीग CPL अर्थातच क्लास प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. खेड्यापाड्यात आज गावोगावी जर आपण पाहिलं तर लीगचा फॉर्मॅट उदयास आला. 2007-08 पासून जर आपण पाहिलं तर ललित मोदी यांनी जी संकल्पना मात्र भारतामध्ये राबवली आणि खऱ्या अर्थानं IPLला जी चालना मिळाली इंडियन प्रीमियर लीग, आणि तिथून मात्र आपण पाहत आहे संधीचं सोनं केलं जातं प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून. परंतु त्यासाठी करावे लागतात तुम्हाला अपार कष्ट, कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाही आहे. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे. ते कष्ट तुम्हाला मात्र करावेच लागतात. ते क्रिकेटचं खेळ असो किंवा आयुष्याचं मैदान असो. 17 धावा झालेल्या आहेत आणि विजयासाठी आता 38 धावांची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत 30 आणि 30 बॉलमध्ये 38 धावा. पॉवरफुल बॅटिंग मयूर तामोरीच्या बॅटमधून क्लास बॅटिंग पाहायला मिळते. आता इथे विकेट आणि डॉट बॉल या दोन गोष्टी खूप मायने राखणार आहेत. ते मैत्री 11 या टीमला. गोलंदाज अमित स्वतः संघ मालक आणि क्रिकेटवरचं अफाट प्रेम. ऑफ साईडला हा फटका चांगला आहे. खूप सुंदर पद्धतीने ऑन द राईट्स खेळला गेला. एकदा वर्जित केली जाईल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. विराट कोहली भन्नाट फॉर्मामध्ये RCB संघाकडून खेळत असताना, परंतु 2011 ते 2022 आपण पाहिला पहिल्या रँकिंगवर. एका वर्षाच्या कॅलेंडरमध्ये भरपूर धावा त्याच्या बॅटमधून आल्या, परंतु 2023 चेंज झालं आणि शुभमन गिल ला आपण पाहू शकलात. वेला स्विच इट करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु इथे आपण पाहू शकलात चिराग केने पुढे सरसावले गेले होते. बॅकअप चांगला मिळाला. तत्पूर्वी कोणती धाव आली नाही. डॉट बॉलची संख्या होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते ते एकंदरीत 18 या धावसंख्येवर.
18 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. अतिशय ही सुंदर स्पर्धा एकत्रित येऊन या स्पर्धेचा क्लास जो वाढवलेला आहे तो CPL ने येणाऱ्या कालावधीत, मात्र ही स्पर्धा अजून उच्च स्तराला जाऊन पोहोचेल याची मात्र शंका नाही आहे. परंतु इनफील्डच्या वरून खेळला गेलाय, फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, कॅच ड्रॉफ्ट, कॅचेस विन द मॅचेस. मयूर तांबोरीने मात्र यावेळेला सांगितलं असेल थँक यू व्हेरी मच डिअर फ्रेंड, संधीचं सोनं केलं गेलंय. आणि इथे जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 19 रन. संधीचं सोनं केलं जाईल का हा मोठा प्रश्नचिन्ह पाहायला मिळतो. आशुतोष व्यवहारे सर ऑन फील्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मंगेश तांबोरे सर यांना सुद्धा आपण पाहू शकतायत आणि विरल नायर सर हे तीन पंच या स्पर्धेला जरूर आवर्जून पाहायला मिळत आहेत. श्री गावदेवी माता मंदिर चिंचणी नवसाला पावणारी अकेला धावणारी गावदेवी मातेला वंदन, ग्रामदेवता गावदेवी मातेचं आशीर्वाद मात्र सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत या भक्तांवरती. ऑफ साईडला फटका चांगला आहे, ऑन दी राईस खेळला गेला, ऑन दी अप खेळत असताना ग्रेट टायमिंग, 4 धावा या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 23 धावा. चिन्मयच्या बॅटमधून क्लास फटके येत आहेत कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम तर तुमच्या धावा या बॅटमधून अगणित. आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत चिन्मयची बॅट बोलू लागले. अमितचा पुढील बॉल मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे, 38 सर्कलमध्ये चेंडूला स्टॉप केलं जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल चिन्मयच्या बॅटमधून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते MD ग्रुप या टीमची 24 या धावसंख्येवर 24 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 55 धावांचा पाठलाग करताना 31 धावेची अजूनसुद्धा गरज आहे. उस्मान डिका स्पोर्टचे आपल्याला पाहायला मिळत आहेत जे अपडेटर आहेत. एका साईडला कॅमेरामॅन जर आपण पाहिलं सर्वेश आणि आकेश, मात्र ही टेक्निकल टीम ऑन साईडला मनगड्याचा वापर करत असताना सॉफ्ट अँड बॉडम हँडचा उपयोग केला. स्क्वेअर लेगला फक्त चेंडूला ढकलून काढलं, एकदा वर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 25 वर. आता येणारे बॉल आहे 24 आणि 24 बॉलमध्ये 30 धावा हे सामन्याचं समीकरण असणार आहे. बॉल घ्यायचा आहे निसर्गरम्य अशा वातावरणात. या आपण एक सुंदरसं सॉन्ग ऐकूया आणि लगेच या मैदानाच्या आतमध्ये. वेलकम बॅक, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. ऐतिहासिक मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान CPL अर्थात चिंचणी प्रीमियर लीग, CPL म्हणजेच क्लास प्रीमियर लीग आपण पाहतायत. या स्पर्धेची एक वेगळीच क्वालिटी पाहायला मिळते, बिग बॅश लीग पद्धतीने या स्पर्धेला खेळवलं गेलंय. चिराक्केने न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये 24 बॉल आणि 30 धावेची आवश्यकता आहे. इथून विकेट फॅक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट मैत्री 11 टीमसाठी. ऑन साईडला काय फटका खेळला मनगडाचा वापर करत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सरळ चेंडूला फेकून दिलंय, डिस्पॅच केलंय आउट ऑफ द पार्क. मॅग्निफिसेंट टायमिंग, दिस इज अ क्वालिटी षटकार. 6 धावा. काय जबरदस्त फटका खेळला होता हा स्ट्रोक, जसा खेळला असं वाटलं. ओंकार देसाई आणि कृष्णा लक्ष्मण सातपुतेची आठवण करून देणारा हा षटकार. आणि खानिवडे गावातील हे मात्र गाणं जसं वाजलं तसं मात्र आपण पाहिलं तर कृष्णा लक्ष्मण सातपुतेने 33 षटकार काय जबरदस्त 3 इनिंगमध्ये ठोठावले गेले होते आणि मॅन ऑफ द सिरीजचा अगदा ठरला होता. नवनीत 11 या टीममधून खेळत असताना तब्बल 33 षटकारांची लयलूट केली होती आणि ते खानिवडे गावाचं हे
मात्र जरूर सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतं ट्रेंड पाहायला मिळालं त्या वर्षामध्ये 2015-16 मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 31, 24 धावेची आवश्यकता आहे. ऑन साईडला घुटना टेक, सिक्सर देख, व्हॉट अ शॉट. ब्रँडन मॅक्युलम, एबी डिव्हिलियर्स, द स्काय, सूर्यकुमार यादव कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय 6 धावन करता. व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम 6. कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. त्याच पद्धतीने क्रिकेटचा खेळ आहे, कधी चढ तर कधी उतार, हा मात्र येतच राहणार. ऑफ साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेला, बॅकफुट पंच केला गेला होता, परंतु सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली, कोणती धाव येत नाही या डॉट बॉल. संघाची धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचली गेली. आता इथून जर विचार केला तर प्रवास आहे तो 18 धावांचा. संघाची धावसंख्या 37, एमटी ग्रुप या टीमची. चिराक्कीने ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक, ऑन ड्राईव्ह खेळत असताना डिपेंड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल, तत्पूर्वी सिंगलवर फक्त सॅटिस्फाईड राहावं लागेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोरकार्डवर लागलेली आहे 38 धावा. मयूर तामोरेला माहिती आहे चिराक्कीने हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे, चांगला गोलंदाज आहे, त्यालासुद्धा कधीकधी मात्र रिस्पेक्ट द्यावा लागतं. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड, चकाकणारे सर्व सोनेच नाही आहे, आणि प्रत्येक चेंडू हा मात्र आपल्या बॅटच्या रडारमध्ये येणारा नसतो. कधीकधी मात्र गोलंदाजाला सन्मान रिस्पेक्ट द्यावी लागते, आणि ती रिस्पेक्ट देत असताना एकदा मिळाली. संघाची धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली गेली 4 बॉलच्या समाप्तीनंतर. ऑन साईडला अगोदरच खेळण्याची शैली निर्माण केली गेली होती चिन्मय, मात्र खेळल्यानंतर ह्यावेळेला दर्शवत असताना की ऑफ साईडला खेळायला हवं होतं, परंतु मयूर तामोरे थोडेसे निराश होताना आपल्या पाटा जरूर खेळला गेला आहे. खूप चांगली ट्राय जरूर केली गेली होती, परंतु चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल, 1 बाउन्सने क्लिअर होतोय, चौकार मिळेल. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 49-49. आणि सरळ चेंडूला मात्र स्लॉक केलं. मयूर तामोरेचा पॅटर्न शॉट आपण पाहत आहेत, व्ही शेप मध्ये सुद्धा या फलंदाजाला आपण सातत्याने पाहिलंय, परंतु वॅगन व्हील चेक केला तर अप्रतिम, ग्रेट टायमिंग, क्या बात है मयूर तामोरे, व्हॉट अ शॉट, क्लास, मॅग्निफिसंट शॉट. फिनिश केलं गेलंय या सामन्याला. मयूर तामोरे आणि चिन्मयची जोडी अप्रतिम पाहायला मिळाली, एकमेकांवरचं कोऑर्डिनेशन खूप चांगलं, आणि बॉन्डिंग तुमचं खूप मजबूत असावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि इथून आपण पाहिलं तर यस, डेफिनेटली विजयी होत असताना एमडी ग्रुप कॉंग्रॅच्युलेशन. मैत्री 11 टीम एका साईडला, मात्र अजून एक संधी उपलब्ध होईल. त्या लूजर लूजर वर्सेस आपण मॅच पाहत आहेत, ज्यामधून संघ जिंकेल त्या संघाला मात्र मैत्री 11 या संघाबरोबर खेळावा लागेल, आणि तो शेवटचा आणि अखेरकार सामना आपण पाहणार आहोत. म्हणजेच लूजर लूजर वर्सेस डू ऑर डाय अशी मात्र ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण या संघ जिंकला तरी सुद्धा अजून एक मॅच त्यांना खेळावी लागेल. म्हणजे 2 मॅच जिंकल्यानंतर बेनिफिट काय असतं हे आपण लक्षात ठेवणं फार गरजेची गोष्ट असते बिग बॅश लीगमध्ये. कॉंग्रॅच्युलेशन एम डी ग्रुप टीम.